मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एक निनावी कॉल आला आहे आणि यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार रहा अशी धमकी देण्यात आली आहे. या कॉलनंतर आता मुंबई पोलीस सतर्क झाले असून या कॉलचे रेकॉर्ड तपासले जात आहेत. आरोपीचा शोध घेतला जातोय. मुंबई पोलिसांनी या घटनेबाबत अज्ञातांविरोधात भारतीय दंडविधान कलम 509(2) अन्वये गुन्हा दाखल केलाय. तसंच या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सांगितलंय. काही दिवसांपूर्वीही मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. महत्वाची बाब म्हणजे 5 दिवसांपूर्वी म्हणजेच 13 जुलै रोजीही मुंबई पोलिसांना असाच एक धमकीचा फोन आला होता. त्यात आरोपीनं पाकिस्तानी महिला सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात न पाठवल्यास 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार रहा अशी धमकी दिली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबई नियंत्रण कक्षाला आलेल्या धमकीच्या फोननं घटनेचं गांभीर्य अधिकच वाढलंय. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.